नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या कमेंटमध्ये बऱ्याचदा बीपीटीएचच्या संदर्भाने वारंवार विचारणं होत होती की बीपीटीएचबद्दल माहिती द्या, बीपीटीएचच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती द्या। तर वेगवेगळे प्रश्न बीपीटीएचबद्दल होते, म्हणजे फिजिओथेरपीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल होते। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीचे एकूण कॉलेजेस किती आहेत, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे किती, त्याच्यात सीट्स किती, त्याशिवाय प्रायव्हेटचे कॉलेजेस किती आहेत, त्यामध्ये सीट्स किती आहेत, साधारण ॲडमिशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला उपलब्ध असावे लागतात, सोबतच फीस किती लागेल साधारण आपल्याला, बीपीटीएचमध्ये भविष्यात करिअरच्या काय संधी आहेत, आणि सोबतच ग्रुप भरत नसेल तरी बीपीटीएसला ॲडमिशन घेता येईल का, तर असे सगळे मुद्दे जे आहेत आपण याच्यामध्ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी कव्हर करणार आहोत। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि पहिल्यांदा जर आपण एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यांना सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की बीपीटीएचचा जो कोर्स आहे तो कोर्सचं ड्युरेशन 4 इयर्सचा आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कॉलेजेस आहेत उपलब्ध, त्याच्यामध्ये 4 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि याशिवाय जवळजवळ 73 कॉलेजेस हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत की जिथं शासकीय सवलतीनुसार ॲडमिशन होतात, कॅटेगरीचे बेनिफिट तिथं लागू आहेत। तर मोठामोठी दोन्ही कॉलेज, म्हणजे दोन्ही प्रकारचे जर कॉलेज आपण एकत्रित केले तर जवळजवळ 77 कॉलेजेस आज महाराष्ट्रात या ठिकाणी आज उपलब्ध आहेत। आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट MBBSच्या गव्हर्नमेंट BPTHच्या कॉलेजच्या जर एकूण सीट्स पाहिल्या आपण तर त्याची संख्या आहे 90 आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर बघितलं आपण तर फिजिओथेरपीच्या एकूण 3700 जागा 3700 सीट्स महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत। आणि याच्यात ॲडिशनली सांगायचं झालं तर एकूण 4 मायनॉरिटी कॉलेजेस आहेत बीपीटीएचमध्ये, फिजिओथेरपीमध्ये हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत। तर याच्यामध्ये एक मुस्लिम मायनॉरिटीचे 2 कॉलेजेस आहेत जिथं एकूण 110 जागा आहेत आणि ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये सुद्धा 2 कॉलेजेस आहेत, तिथे जवळजवळ 90 सीट्स आहेत, म्हणजे जवळजवळ 200 जागा ज्या आहेत ह्या बीपीटीएचच्या मायनॉरिटीमध्ये जातात, म्हणजे पर्टिक्युलर त्या कम्युनिटीच्याच मुलांना ते ॲडमिशन तिथे मिळणार आहे। म्हणजे मग सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरीमधून जे ॲडमिशन घेणार आहेत किंवा EWS कोटा किंवा जनरल कॅटेगरीमधनं जे ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी साधारण 3500 प्रायव्हेट कॉलेजच्या प्लस गव्हर्नमेंट कॉलेजच्या 90, तर असे एकूण 3590 सीट्स या फिजिओथेरपीच्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तर साधारण फीस किती असते बीपीटीएसला एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं, तर नॉर्मल जर आपण बघितलं तर 60,000 1,00,000 रुपयापर्यंत, काही केसेसमध्ये काही टॉपचे जे कॉलेजेस आहेत तिथे 1,25,000-1,50,000 सुद्धा पर इयर फीस आहे। परंतु महाराष्ट्र स्टेटच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर विद्यार्थी एनरोल झाले आणि जर हे कॉलेज राऊंडमधले आहे तर तिथं शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय सवलती लागू असतात, फीसमध्ये सूट मिळते। जसं SC असेल, ST असेल, NT1, NT2, NT3, VJNT, SBC, OBC, EWS ह्या सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना फीसमध्ये त्या कॅटेगरीला जे लागू आहेत त्या नियमाप्रमाणे फीसमध्ये सूट मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आजच्या डेटला या वर्षीचा पर्टिक्युलरली आपण विचार केला तर 12वीचे मुलं जे पास झालेले आहेत यावर्षी, अनेक मुलांचा ग्रुप भरत नाही आहे, अनेक मुलांना जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर PCBला 150 मार्क्स लागतात किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 120 लागतात आणि तेही मार्क मुलांना मिळालेले नाही आहेत 12वी बोर्ड परीक्षेमध्ये। अशा मुलांना मात्र फिजिओथेरपीला ॲडमिशन घेण्यासाठी ग्रुप भरला नाही तरी पण ते ॲडमिशन घेऊ शकतात। म्हणजे आपल्याकडं 2 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे, मुलगी रिपीटर होती, ग्रुप भरला नाही, नंतर म्हणजे पहिल्या वर्षी परीक्षा दिली 12वीची पण नीटला मार्क कमी आले म्हणून डायरेक्ट रिपीटला गेले, म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतला नाही, मग त्यामुळे त्यांना ग्रुपची रिक्वायरमेंट माहीतच झालेली नाही, प्रोसेसमध्ये नव्हते। नंतर जेव्हा नीटला मार्क आले आणि जेव्हा ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये जायचं तेव्हा कळलं की ग्रुप भरत नाही, तर मग त्यांना इम्प्रूव्हमेंट एक्झाम देण्याचा स्कोपसुद्धा तेव्हा संपला होता, म्हणजे अपियर झाल्यानंतर 2 चान्स तुम्हाला साधारण मिळतात। तर त्या स्टुडंटला सुद्धा गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजला नागपूरला आपल्याकडनं ॲडमिशन मिळालं। म्हणजे फिजिओथेरपी असा कोर्स आहे की जिथं कुठलीही कॅटेगरी असेल पण आपला ग्रुप भरत नसेल तरीही आपल्याला नीटच्या मार्कांवर आधारित प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊन ॲडमिशन मिळवता येतं। म्हणजे ज्यांचा ग्रुप भरत नाही, यावर्षी परीक्षा दिली होती 12वीची, नीट पण दिली आहे, नीटला बऱ्यापैकी स्कोर आहे, व्हॉटएव्हर द स्कोर, पण ग्रुप भरत नाही असे मुलंसुद्धा फिजिओथेरपीला
जाऊ शकतात, त्यांची ऍडमिशन आपण करू शकतो, आपण आपल्या लेवलला सुद्धा ते प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊन हे पुढे घेऊन जाऊ शकतात. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिओथेरपीला ग्रुप नसेल तरी ऍडमिशन करता येईल. आता बीपीटीएचमध्ये भविष्यात काय संधी उपलब्ध आहेत, म्हणजे करिअर स्कोप इन बीपीटीएच असं जर आपण म्हटलं तर बीपीटीएचमध्ये इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करायला फार कमी स्कोप आहे, काही अंशी काही ठिकाणी होईलही, परंतु मोस्टली याला हॉस्पिटलला ॲफिलिएटेड जॉब करावे लागतात, जे वेलनेस सेंटर असतात त्या ठिकाणी जॉब करावे लागतात. परंतु जर आपण अजून काही जर क्षेत्र सांगायचं झालं तर जे स्पोर्ट्स असतात, स्पोर्ट्समॅन असतात, जे जसं आता साई आहे, साई म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, तर यांचे जे काही वेगवेगळे ठिकाणी सगळीकडे सेटअप आहेत इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटचे, की ज्याच्यामध्ये विविध खेळांसाठीचं प्रशिक्षण प्रोव्हाइड केलं जातं, तर अशा ठिकाणी फिजिओथेरपिस्टची रिक्रुटमेंट होते, त्यांना रिक्रूट केलं जातं, आणि ते अशा ठिकाणी जर एखाद्याला जॉब मिळाला तर त्याचं लाईफ म्हणजे जबरदस्त राहील. म्हणजे मला चांगलं आठवतं 2020 की 21 आता एक्झॅक्ट इयर आठवत नाही, पण 525 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याकडून फिजिओथेरपीला ऍडमिशन करून घेतलेलं आहे, त्याला मुंबईला ऍडमिशन भेटलं होतं. म्हणजे 525 त्यावेळेस MBBS भेटत होतं, परंतु त्या विद्यार्थ्याने BPTSला प्राधान्य दिलं, कारण त्याचे वडील सुद्धा एका नामांकित कॉलेजमध्ये स्पोर्ट्सचे हेड होते, आणि त्यांना त्यांची पूर्ण पुढची माहिती होती की याच्यात BPTS झाल्यावर पुढे याला कसं याचं करिअर चांगलं राहील. तर सांगायचा विषय असा आहे की स्पोर्ट्सचं एक क्षेत्र आहे की जिथं BPTSवाल्यांची डिमांड आहे, रिक्वायरमेंट आहे. तसं हॉस्पिटलला मोठे मोठे जे हॉस्पिटल्स असतात, ज्या मोठ्या हॉस्पिटल चेन आहेत, त्या सगळ्या ठिकाणी BPTSचे लोक लागतात, फिजिओथेरपीचे लोक लागतात. परंतु या स्थानिक रिक्वायरमेंटच्या व्यतिरिक्त ॲब्रॉडमध्ये सुद्धा फिजिओथेरपीस्टची खूप मोठी रिक्वायरमेंट आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने महाराष्ट्रात फिजिओथेरपी केलं, एक 4-5 वर्ष चांगल्या हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स असेल, तर त्याला बाहेरच्या देशामध्ये चांगल्या ठिकाणी चांगल्या देशामध्ये चांगलं पॅकेजसुद्धा फिजिओथेरपिस्ट म्हणून त्याला डिमांड आहे आणि त्याला मिळू शकतं. म्हणून फिजिओथेरपीचे असे मल्टिपल ऑप्शन्स आपल्यासाठी म्हणजे भविष्यातल्या करिअरच्या संधीचे आपल्याकरता उपलब्ध असतात. कमी मार्क्स मिळालेले आहेत, ग्रुप भरत नाही आहे किंवा ग्रुप भरतोय पण नीटला पण कमी मार्क आहे, आपलं मेडिकलचं स्वप्न होतं परंतु आता मार्क कमी आल्यामुळं काय करावं हा ज्यांच्यापुढं प्रश्न आहे त्यांच्यासाठी फिजिओथेरपी हा एक उत्तम पर्याय आहे. सो आपल्यापैकी कुणालाही जर फिजिओथेरपी करायचं असेल तर महाराष्ट्र सिटी सेंटरचं रजिस्ट्रेशन करून प्रवेश प्रक्रियेत आपण भाग घ्यावा, रिसर्च चॉईस फिलिंग करावी. निश्चितपणे आपल्याला जरी कमी मार्क्स असतील तरी फिजिओथेरपीला आपल्याला ॲडमिशन घेता येतं, आणि ड्युरिंग एज्युकेशन जर आपण प्रॉपर त्याचं ज्ञान आत्मसात केलं, प्रॉपर आपली प्रॅक्टिस झाली, चांगलं कॉलेज जर आपल्याला मिळालेलं असेल योगायोगानं, आणि तिथं जर तुमचं चांगलं नॉलेज तुम्हाला गेन झालं मिळालं तर भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठी डिमांड असू शकते. आज औरंगाबाद शहरात छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खूप सारे मोठे मोठे हॉस्पिटल झालेले आहेत, जसं सिग्मा असेल, हेडगेवर असेल, मेडिकोर असेल किंवा इतर बरेचसे इतर बरेचसे हॉस्पिटल आहेत. अशा ठिकाणी फिजिओथेरपिस्टला चांगल्या प्रमाणात सॅलरी दिली जाते, अर्थात ही जी काय लोकांची रिक्वायरमेंट असते हॉस्पिटल ही कमी प्रमाणात असते, परंतु जर विद्यार्थी मेहनती असेल, एफर्ट्स घेणार असेल तर 2-3 हॉस्पिटलला ॲफिलिएटेड सुद्धा तो राहू शकतो आणि त्यातून चांगलं अर्निंग त्याचं होऊ शकतं. सो ज्यांना पण कोणाला फिजिओथेरपी करायची आहे त्यांनी निश्चितपणे त्या प्रवेश प्रक्रियेसाठी भाग घ्यावा. महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेससाठी जसं डॉक्युमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर रेग्युलरच डॉक्युमेंट लागतात, जसं तुमचं 10वी 12वीची मार्कशीट असेल, TC असेल, कॅटेगरीचे मुलं असतील तर कास्ट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल, जर EWS कॅटेगरी असेल तर EWSचं स्टेटचं सर्टिफिकेट आणि इतर सगळे डॉक्युमेंट जे नीटशी संबंधित आहे, मग नीट ॲडमिट कार्ड असेल, नीट स्कोअर कार्ड असेल, आणि हे सगळं प्रोसेसमध्ये जाऊन आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीला प्रवेश घेता येऊ शकतो. सो फिजिओथेरपीच्या संदर्भामध्ये बरीचशी विचारणा होती, म्हणून हा छोटासा व्हिडिओ आपल्याला मी शेअर करतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.